त्याच्यामुळे लोकांना कोणी ऐकूनच घेत नाही म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लिंगायत समाजाचे प्रश्न. मी गेले अनेक महिने सातत्याने पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर मी मांडत आलेले आहेत. लिंगायत समाजाचे प्रश्न ते समजून घेणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते. आणि तिसरा मोर्चा जो तुम्ही म्हणला लव जेहाद, तर लव जेहादचा अर्थ मला माहिती नाही. जर आपण मला समजून सांगितला तर मी मगच अभ्यासपूर्वक त्याच्यावर भाष्य करू शकेन. लवचा अर्थ मला कळतो आणि जेहादचा अर्थ मला कळतो. लव जेहाद काय मला माहिती नाही. मला असं वाटतं की माझं स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं. त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं. त्याच्यामुळे वेगळं कुणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला, त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे. काही चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडी फोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेच्या मध्ये युती करतायत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असं काय वाटतं. माझ्या कानावर अशी काही चर्चा आलेली नाही, त्याच्यामुळे मला काही फारसं त्याच्यावर विचार नाही. सातत्याने राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, त्याच्यामुळे चांगलं सांगितलं जात होतं की केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होतो आहे सगळं. परंतु अचानक जेव्हा आता प्रकाश आंबेडकर शिवसेनेसोबत आले असताना सुद्धा ते म्हणत आहेत की मोदी कधीच केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत नाही. एकीक म्हणजे कुणाच्या बाजूने बदलली, त्यासोबत आहे त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर. मी कसं सांगणार याचा प्रश्नाचं उत्तर तेच तुम्हाला देऊ शकतो. पण मी कसं त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या स्टेटमेंटवर तेच बोलू शकतात. काही बागेश्वर धामचे जे धीरेंद्र महाराज आहेत त्यांनी असं म्हटलंय की तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारायची आणि म्हणून ते परमार्थाकडे वळले नाही तर बायकोच्याच प्रेमात पडले असते. मला आज अरुण जेटलींची पुन्हा एकदा आठवण येते. असले स्टेटमेंट दाखवणं बंद करा म्हणजे हे सगळे बोलणं बंद. पण हे बोलणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणारे लोक, त्याचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असं बोलतात ते अर्थातच चुकीतच आहे. आणि मी अध्यात्माकडे वळलेली आहे.